निसर्गाचं संगोपन करायचं असेल तर वृक्ष लागवड आणि संवर्धन या दोन प्रमुख बाबी आहेत. मात्र आजही आदिवासी भागात चुलीवरच स्वयंपाक होतो आणि त्यासाठी मोठी लाकूडतोड होते. यावरच उपाय म्हणून आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या कुटुंबासाठी आधुनिक पद्धतीनं बनवण्यात आलेल्या चुलीचं वाटप करण्यात आलंय. हा उपक्रम राबवलाय ओमकार फाउंडेशननं. पाहूयात या संदर्भातला हा एक रिपोर्ट. मुंबईच्या उपनगरातील हा आहे खांबाचा आदिवासी पाडा, गोरेगाव इथली एक आदिवासी लोकांची वस्ती. संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या जंगलांनी वेढलेल्या उंच डोंगरांवर बसलेलं एक छोटंसं गाव. शहराच्या जवळ असूनही इथल्या आदिवासी मागासच. इथल्या महिलांना स्वयंपाक करायला गॅस किंवा इतर साधनं उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात बहुतांशी चुलीचा वापर केला जातो. पण त्यातून निघणाऱ्या धुरामुळे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना श्वसनाचा आणि फुफ्फुसाचा त्रास सहन करावा लागतो. निसर्गाचीही हानी होते. यातनं मुक्तता मिळवण्यासाठी ओमकार फाउंडेशननं पुढाकार घेतलाय. इको फ्रेंडली चुलींचं आदिवासी महिलांना वाटप करण्यात आलंय. पाडा जो है जो आर्य मिल कॉलोनी में ऊपर में है, ये एकदम ट्राइबल है. वे अपने ज़िंदगी जी लेते हैं. लेकिन हमने चार हफ्ते पहले जब आके एक एक्सकर्शन के तौर पर देखा कि ये लोग बेचारे वही चूल्हा इस्तेमाल कर रहे हैं जो सैकड़ों साल से आ रहा है, जो उनके छाती में इतना सारा धुआं आ जाता है, उनका कुकिंग टाइम भी ज़्यादा, पकाने का टाइम भी ज़्यादा लेता है और प्रकृति का नाश भी हो रहा है. इतना सारा लकड़ी वो जला लेते हैं. तो हमने छानबीन करके पिकअप करके एक ग्रीनवे कंपनी को यहाँ लाके दिखा के हमने 80 चूल्हा खरीद के यहाँ इनको डोनेशन दे दिए. तो हमने पहला डेमोन्स्ट्रेशन के लिए 4-5 चूल्हा दे दिए, उनका फीडबैक लिए हैं और वे भी कहें कि हाँ ये बहुत अच्छी चीज़ है, हम लगेंगे, हम इस्तेमाल करेंगे, तभी हम जाके ये स्कीम शुरू की है. या पाड्यातील महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील यावेळी लावले होते. गाव जरी छोटंसं असलं तरी इथली स्वच्छता आणि पर्यावरण सर्वांचंच मन मोहून घेत होतं. ओमकार फाउंडेशनकडून आधुनिक पद्धतीच्या इको फ्रेंडली चुली मिळाल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधानकारक हास्य पाहायला मिळालं. घरगुती चुला वापरतो तो मातीचा असतो आणि सतत त्याला बनवावं लागतं आणि त्याच ठिकाणी राहतो. हा मी उचलून कुठेही नेऊन बनवू शकते जेवण आणि धूर कमी होतो आणि घरामध्ये जे जाळ्या मळकट होतात ते धुरामुळे होतात, ते माझ्या घरामध्ये कमी होईल आणि कपडे जे काळे आणि धुरकट वास येतो तो नाही येणार त्याच्यामुळे. चुलींमध्ये जळणारं लाकूड निसर्गाची हानी करतं आणि त्यातनं निघणारा धूर यामुळे महिलांना श्वसनाचा त्रास होत असतो. या आदिवासींकडे इंधनाचं दुसरं साधनही नाही. ही बाब ओमकार फाउंडेशनच्या लक्षात आली आणि या महिलांना या धुरापासून मुक्त कसं करता येईल यावर विचार करण्यात आला. ग्रीनवे आणि WWH या संस्थेच्या सहभागातनं भेटवस्तू म्हणून वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यातनं सामाजिक बांधिलकी जपत ओमकार फाउंडेशनकडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.